नमस्कार आपण पाहत हाथ आहात आजचं बातमीपत्र कोणत्याही स्थितीत जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्याच्या मागणीचा विचार वित्त विभागाशी चर्चा करून ठरवू मात्र कोणत्याही स्थितीत जुनी पेन्शन योजना शंभर टक्के देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यपाल कोश्यारी सहा दिवस राजभवनात मुक्काम करणार सुप्रीम दिलेल्या निकालामध्ये राज्यपालांनी एकनाथ शिंदेना सत्ता शिंद्ना दिलेलं निमंत्रण घटनाबाह्य असल्याचं नमूद केलं होतं विरोधकांच्या हालचाली सत्ताधाऱ्यांची अस्थिरता या अनुषंगाने कोश्यारींचा दौरा चर्चेला जात आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर कोश्यारी राजभवनात सहा दिवस मुक्काम करणार नेमकी खेळी काय राज्यपाल काही धडे आहेत का यासंबंधी सध्या चर्चांना ओत आला आहे यंदा मान्सूनच्या आगमन उशिरा होणार मान्सूनच्या आगमनाचे चाहूल लागताच सर्वसामान्यांसह शेतकरी राजा सुखावून जातो आभाळाकडे डोळे लावून बसतो मात्र यंदा हाच मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे चार जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असून सहा जून रोजी महाराष्ट्रात हजेरी लावेल असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे उत्तर प्रदेशात शासकीय शाळेत तेरा विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना आली समोर उत्तर प्रदेशात शासकीय शाळेत तेरा विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शहाजहानपूर जिल्ह्याच्या ददरवल प्रखंडात ही घटना घडली शाळेतील कॉम्प्युटर टीचरने शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या या पवित्र नात्याला फासल्याचा प्रकार घडला आहे मुंबई जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर असल्याचं सर्वेतून आलं समोर अमेरिकेतील प्रसिद्ध मासिक रीडर्स डायजेस्ट भन्नाट सर्वे केला ज्यात जगभरातून मुंबई दुसऱ्या क्रमांकाचं प्रामाणिक शहर असल्याचं समोर आलं आहे रीडर्स डायजेस्ट या मासिकाने सोळा शहरांमध्ये पैशाने भरलेले एकशे ब्याण्णव पाकिट सोडले या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक शहरामध्ये वर्दळीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पैशाने भरलेली बारा पाकिटे ठेवण्यात आली आणि ती प्रामाणिकपणे परत करण्यामध्ये मुंबई जगातील दुसरं शहर ठरलं मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत मोठा निर्णय काही वर्षापासून मराठी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही चित्रपटांना मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चित्रपट गृहांमध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भातील कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे मुनगंटीवार यांनी येत्या पंधरा दिवसांमध्ये मराठी चित्रपट निर्मात्यांनी आपली निवेदने द्यावीत जेणेकरून त्या विषयाबाबत विस्तृत बैठक पंधरा जून पर्यंत जून नंतर घेण्यात येईल असे सांगितले आहे म्यानमारमध्ये मोचा चक्रीवादळ्याऐंशी जणांचा मृत्यू बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोचा चक्रीवादळाने आता रौद्र रूप धारण केले असून म्यानमारमध्ये खूप नुकसान झाले आहे रविवारी हे वादळ बांगलादेश आणि म्यानमारच्या किनारी भागावर धडकले सध्याच्या प्राप्त माहितीनुसार म्यानमारमध्ये मोचा चक्रीवादळातील मृतांचा आकडा एक्क्याऐंशी वर पोहोचला आहे अशी माहिती एका ने दिली असून तिथे हजारो घरांची छते उडून गेले आहेत विजेचे खांब मोबाईल फोन टॉवर कोसळले आहेत सिटवे बंदरात बोटी उलटल्या असून आणि लॅम्प पोस्टही उखडले आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुन्हा धमकी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सोमवारी सायंकाळी धमकीचा फोन आला आहे या प्रकरणाची त्यांच्या कार्यालयाने पोलिसांना माहिती दिली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत गडकरींना फोनवर बोलायचे आहे म्हणून त्याज्ञात त्यांच्या कार्यालयात फोन केला होता यावेळी त्याने धमकी दिली यापूर्वी त्यांना दोन वेळा जीवे मारण्याची धमकी आली आहे या मागणीमागची मागची आता तपासायला हवी डॉ अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले की जिल्ह्यासाठी खर्ची जाणारा निधी विकासासाठी वापरला वापर जावा शिवनेरी नावाला विरोध नाही फक्त मागणी मागची व्यवहाराचा तपासायला हवी असं कोल्हे यांनी सूचित केलं आहे राज्यातील जवळपास तीन हजार पाचशे चौऱ्याण्णव महिला बेपत्ता रुपाली चाकणकरांची खळबळजनक माहिती आखात देशांमध्ये महिलांची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे पुणे पिंपरी चिंचवड भागातील ब्याऐंशी कुटुंबाच्या घरातील महिला परदेशी गेल्या असून त्यांच्याशी संपर्क राहिला नाही दिनांक एक जानेवारी ते एकतीस मार्च दरम्यान राज्यातील तीन हजार पाचशे चौऱ्याण्णव महिला हरवल्या आहेत अशी खळबळजनक माहिती राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाळी चाकणकर यांनी दिली आहे मिश्रवर सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील